सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, स्टुडंट पोर्टलवर शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत करण्याबाबत आपल्याला पत्रव्यवहार खूप केला जातो आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून रोज गट शिक्षण अधिकारी कार्यालयाकडून तुम्हाला पोस्ट टाकल्या जात आहे वेगवेगळ्या. याचं कारण काय आहे मित्रांनो, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर बघा, स्टुडंट पोर्टलवर शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत करणं का गरजेचं आहे, तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत आहे त्यांनाच इथून पुढे शालेय पोषण आहार मिळणार आहे. त्यानंतर लाभाच्या योजना, ज्या वेगवेगळ्या लाभाच्या योजना आपल्याकडून आहे, त्या लाभाच्या योजना देखील त्याच विद्यार्थ्यांना मिळणार ज्यांचा आधार कार्ड अद्ययावत केलेला आहे. आणि विविध शिष्यवृत्त्या देखील त्याच विद्यार्थ्यांना मिळणार की प्रत्यक्षात ज्या विद्यार्थ्यांचा आधार कार्ड अपडेट आहे, यावर आपण सविस्तर चर्चा करूया. तर बघा, प्रत्यक्षामध्ये मित्रांनो, आपल्याला या पद्धतीचे पत्र कार्यालयाकडून येत आहे की 1 ते 12 विद्यार्थ्याचे आधार नोंदणी करून घ्या, आधार कार्ड ज्यांच्या नोंदणी केले त्यांचा अद्ययावत करून घ्या, मिसमॅच जे आहे ते मॅच करून घ्या सरळ प्रणालीनुसार. मग हे का करायचं आहे आपल्याला, तर या संदर्भात मित्रांनो, वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी करायच्या उपाययोजना दिनांक 8 जून 2022, म्हणजे आत्ता गेल्या महिन्यातलं 8 जून 2022 रोजी ह्या जून महिन्यातलं पत्र आहे मित्रांनो. यानुसार प्रत्यक्षामध्ये शासन निर्णय आहे. या शासन निर्णयानुसार प्रत्यक्षामध्ये काय करायला सांगितलेलं आहे बघा, तर बघा त्यातले महत्त्वाचे पॉईंट इथं घेतलेले आहे. या शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण व इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पोषण आहार व वैयक्तिक लाभाच्या योजना शिष्यवृत्ती पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात असे आदेशित करण्यात आलेले 8 जून 2022 शासन निर्णयामध्ये काय म्हटलंय बघा, मास्टर डेटाबेस अद्ययावत करण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी. विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा सर्व लाभार्थ्यांचा डेटाबेस तयार करून तो आधारशी संलग्न करण्यात यावा. प्रत्यक्षामध्ये जो डाटाबेस आहे तो आधारशी संलग्न करायचा आहे आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचा. ज्या विभागामध्ये, म्हणजे हा शासन निर्णय सगळ्या विभागासाठी लागू आहे, ज्या विभागामध्ये पोषण आहार व तत्सम बाबीचा धान्य पुरवठा होत असतो त्या वाहनांकरिता GPS ट्रॅकिंग सिस्टम December 2022 अखेरपर्यंत पूर्णपणे कार्यान्वित करणे अनिवार्य आहे. या 8 जूनच्या शासन निर्णयात म्हटलेलं आहे मित्रांनो, पोषण आहार पुरवठा करणारे जे वाहनं आहेत त्या वाहनांना GPS ट्रॅकिंग सिस्टम लावणं अनिवार्य आहे December 2022 पर्यंत. आपल्याला आपल्या विद्यार्थ्यासंदर्भात पुढे इथं म्हटलेलं आहे मित्रांनो, पोषण आहार योजनेअंतर्गत शालेय शिक्षण आपला विभाग व इतर विभागात देखील पोषण आहाराशी संबंधित सर्व लाभार्थ्यांची नावे आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया December 2022 अखेरपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य राहील. December 2022 पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य राहील. पोषण आहाराशी संबंधित सर्व लाभार्थी आधार कार्डशी जोडूनच 1 जानेवारी 2023 पासून संबंधित योजना निधी वितरित करण्यात येईल. म्हणजे 1 जानेवारी 2023 पासून जे तुम्हाला शालेय पोषण आहार व शालेय पोषण आहारशी संबंधित इतर जो माल आहे जो मिळेल आणि त्याला प्रत्यक्षामध्ये जो त्याचा निधी असतो शिजवण्याचा तो निधी मिळेल. ज्या विद्यार्थ्यांचं आधार कार्ड प्रत्यक्षात संलग्न करण्यात आलेलं आहे त्याच विद्यार्थ्यांचा पोषण आहार मिळेल, धान्य मिळेल आणि निधी देखील तेवढ्याच विद्यार्थ्यांचा मिळेल. 1 जानेवारी 2023 पासून निधी तशा प्रकारचा वितरित करावा अशा सूचना आहेत मित्रांनो. म्हणजे जर आम्ही प्रत्यक्षामध्ये आमचा आधार कार्ड मिसमॅच राहिलं, जर ते मॅच झालं नाही, तुमच्याकडे पटसंख्या 50 आहे त्याच्यातले 20 विद्यार्थ्यांचं मॅच झालं नाही, मिसमॅच असेल, तर मित्रांनो तुम्हाला 30च विद्यार्थ्यांचं शालेय पोषण आहाराचं धान्य मिळेल आणि 30च विद्यार्थ्यांचा निधी मिळेल. म्हणून प्रत्यक्षात कार्यालय तुम्हाला वारंवार अशा प्रकारचा पत्रव्यवहार करत आहे. केवळ शालेय पोषण आहारच नाही, तर पुढे बघा, याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये आपल्याला लाभाच्या योजना ज्या शिष्यवर्त्या आहे, वेगवेगळ्या शिष्यवर्त्या, त्या शिष्यवर्त्या देखील ज्या विद्यार्थ्यांचा आधार कार्ड मॅच होत आहे
त्याच विद्यार्थ्यांसाठी या शिष्यवृत्त्या देखील मिळतील, लाभाच्या योजना आणि शिष्यवृत्त्या देखील. सर्व विद्यार्थी नियमितपणे शाळा व महाविद्यालयामध्ये हजर राहतील याची दक्षता घेण्यासाठी त्यांची प्रतिदिन उपस्थिती वेब बेस्ड ऍप्लिकेशनच्या मदतीनं घ्यावी. सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांचे आधार संलग्न मास्टर डेटाबेस अद्ययावत ठेवून प्रतिदिन उपस्थितीच्या नोंदीप्रमाणे दिनांक 1 जानेवारी 2023 पासून संबंधित योजनांचा निधी वितरित करण्यात यावा. उपस्थिती देखील वेब बेस्ड ऍप्लिकेशनच्या मदतीने घ्यावा म्हटलंय. आणि जेवढे विद्यार्थी प्रतिदिन उपस्थित आहेत त्याचप्रमाणे प्रत्यक्षामध्ये या उपस्थितीनुसारच लाभ देण्यात यावा असं देखील 8 जून 2022 शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून मित्रांनो, आपल्या सगळ्यांना जे सांगितलं जात आहे, बघा हा तो शासन निर्णय 8 जून 2022 शासन निर्णय जो आहे तो हा शासन निर्णय. आणि या शासन निर्णयामध्ये जसं स्पष्ट म्हटलेलं आहे की प्रत्यक्षामध्ये जो तुम्हाला विद्यार्थ्यांना लाभ द्यायचा आहे तो लाभ देता वेळेस, हे बघा वैयक्तिक लाभाच्या योजना, हा जो शासन निर्णय 8 जून 2022 याच्यामध्ये प्रस्तावना देखील तीच केलेली आहे. शासन निर्णय आहे हा. आणि या शासन निर्णयामध्ये ज्या आत्ता आपण 4 बाबी वाचल्या त्या महत्त्वाच्या 4 बाबी आहेत मित्रांनो. तरी प्रत्यक्षामध्ये इतर आपण सविस्तर हा शासन निर्णय वाचून घ्यावा. का गरजेचं आहे, कार्यालय तुमचा का सतत पाठपुरावा करतं, हे हा शासन निर्णय वाचल्यावर आपल्या लक्षात येईल. आपण आपल्या विद्यार्थ्यांचे जे काही आधार कार्ड मिसमॅच आहेत ते मिसमॅच कसे काढायचे याचा व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या आय बटनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे. आपण सगळ्या विद्यार्थ्यांची जे मिसमॅच आहेत ते काढून टाकू, मॅच करून घेऊ. ज्या विद्यार्थ्यांची अजून आधार नोंदणी केलेली नाही आहे प्रणालीमध्ये, पहिलीचे विद्यार्थी असतील किंवा बाहेरून आपल्याकडे आलेले विद्यार्थी असतील, तर त्या विद्यार्थ्यांची आपण तात्काळ नोंदणी करून घ्यावी, मिसमॅच काढून घ्यावं. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.